नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा. मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहोत लाडघर बीच म्हणून एक आहे दापोलीमध्ये, तर त्या लाडघर बीचला आम्ही जाणार आहोत. आणि आमच्यासोबत आज आमचे कराडवरून भाऊ आलेत, ते भाऊ असणार आहेत. ही आहे सफारी गाडी, दादानी नुकतीच सफारी नवीन गाडी घेतलेली आहे, तर ती गाडी घेऊन आम्ही जाणार आहोत लाडघर बीच. आम्ही पोचलेलो आहोत लाडघर बीचवरती, आणि लाडघर बीचवरती आम्ही आहोत कल्पवृक्ष या होमस्टेमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं अशी नारळाची बाग आहे, आणि याच्यातच यांच्या दोन रूम आहेत. आणि नारळाच्या झाडाला असा एक झोपाळा बांधला आहे, आणि सुवर्णा इथं पुस्तक वाचत बसलेली आहे शांत. कुठलं पुस्तक आहे? सुधामूर्ती त्रिशंकू. त्रिशंकू, वा. तू येणार नाही का बीचवर? नाही, मी ते वाचत असते, तुम्ही जाऊन येतो पर्यंत. आणि बीचवर कधी येणार आहे मग? इव्हिनिंगला. इव्हिनिंगला सनसेटला? हो. आवरलं का नाही? कोणाचं आवरायचं राहिले? चला चला. आम्ही आता लाडघर बीचवर आलेलो आहोत. दुपारची साधारण 2:30 वाजलेले आहेत, आणि येताना तुम्ही बघितलं की सुरूच्या बागेतून आम्ही बीचवरती आलेलो आहे, आणि हा असा आहे लाडघर बीच. तर आता हे आमचे भाऊबंद सगळे बीचवरती खेळायला लागलेत, आणि आपण आता लाडघर बीचवर ड्रोन उडवणार आहे. दादांचा DJI ड्रोन आपण उडवणार आहे इथं. तुम्ही आता आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा ड्रोनचे शॉट घेणार बघणार आहात. एका साईडला आता सीगल पक्षी आलेले आहेत. तुम्हाला सीगल पक्षी दाखवतो. सीगल पक्षी आहेत ते परदेशातून भारतामध्ये येतात, आणि आपल्या दापोलीच्या किनाऱ्यावरती हरणे, लाडघर, करदे या किनाऱ्यावरती सीगल तुम्हाला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. साधारण पावसाळा संपल्यानंतर हे पक्षी भारतामध्ये येतात. तर इथं लाडघर बीचवरती पण सीगल पक्षी आलेले आहेत, त्या सीगल पक्ष्यांचा नजारा तुम्हाला दाखवतो. Thank you.
केल्यानंतर, पक्ष्यांची फोटोग्राफी केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत कल्पवृक्ष बीच होमस्टेमध्ये, जिथं आपण मगाशी गाडी लावली, जिथं आपण एक रूम घेतली राहण्यासाठी. आणि तुम्हाला जर टेंट लावायचे असतील तर इथं टेंटमध्ये पण तुम्ही राहू शकता, किंवा स्वतःचे टेंट आणून पण तुम्ही इथं राहू शकता. या अशा रूम आहेत. हा डायनिंगचा परिसर आहे. सुवर्णा इथं वेटिंग करत बसले. काय ऑर्डर दिली? चहा. या अशा दोन रूम आहेत छान, अगदी माडाच्या बनामध्ये. पार्किंगची पण सोय आहे मस्त. आता आपली रूम, आपल्या रूमची काय अवस्था आहे बघूया. काय खायला लागलाय? काय काय आणलं? केळाचे वेफर्स. गँग आता समुद्रामध्ये भिजून दमले, त्याच्यामुळे थोडा अल्पोपहार करायला लागलेले आहे. आम्ही आता हॉटेलवरती आलोय आणि रात्रीचा जेवणाचा वास येतोय किचनमधून. आणि आम्ही असे गप्पा मारत बसलोय शांत. मला आता ओळख करून देतो सर्वांची. हा हे तो सूरज आहे, सूरज जाधव. हा आशिष जाधव, त्याला आप्पा आप्पा म्हणून ओळखते सगळी. हा प्रशांत जाधव, चुलत भाऊ माझा, त्याला बबलू म्हणून ओळखतात सगळी. आणि हा शांतपणे असा राजासारखा पहुडला आहे तो नीरज जाधव आहे. नीरज आहे. आणि संदीप दादा दिसत नाहीत, फिरवून दाखवायला लागत. ते संदीप दादा, संदीप दादा मला काका लागतात, पण आम्ही पहिल्या लहानपणापासूनच त्यांना दादा म्हणते. एकाची ओळख राहिली, तिला तुम्ही ओळखतातच, ती सुवर्णा. चला आता जेवणाला काय होत आहे ते बघूया. जेवणाचा मेनू आज आपण काय दिले ऑर्डर? चिकन, कारण सकाळी मच्छी खाल्ले, आता आपण चिकन ऑर्डर दिले. तर आपण किचन मध्ये जाऊन बघणार आहोत कशा प्रकारे चाललंय आपलं चिकन. आता आपण आलोय किचन मध्ये. वहिनी काय चाललंय, काय बनवताय? म्हणजे आमचीच डिश बनवायला लागलेत, आम्ही चिकनचे ऑर्डर दिले. आम्ही इथं बऱ्याच वेळा जेवलोय, मच्छी खाल्ले, चिकन पण खाल्लंय वहिनींच्या आजचं. एकदम अस्सल कोकणी चव असते. चिकनसाठी मसाला टाकलेला आहे. काय काय आहे? गरम मसाला, अख्खा मसाला सगळा, खडा मसाला आणि कांदा, टोमॅटो, मिरची, असं पूर्ण असं हे किचन आहे. ह्याच्यामध्ये काही काही लोकांची माशाची पण ऑर्डर आहे, पॉपलेट, बांगडा. किचनमधून इकडं येत आहे, डायनिंग आहे. नारळाच्या बागेमध्ये मस्त असं तुम्ही जेवू शकता. इकडं अशी पूर्ण नारळाची बाग, सगळे पर्यटक इकडं बसलेले आहेत गप्पा मारत. सुप्रभात मित्रांनो, आम्ही आज लाडघर बीचवरतीच आहे. रात्री बराच वेळ गप्पा मारत बसलो, त्याच्यामुळे इथेच राहिलो. आमचं नियोजन होतं की रात्री इथून जेवून घरी जायचं, पण रात्री बराच वेळ झाला, त्यामुळे हा आपला टेंट आम्ही इथं लावलेला. नेहमीप्रमाणे आम्ही टेंट गाडीत टाकून आणलेला, काय म्हणजे फिक्स नव्हतं जायचं किंवा राहायचं. सकाळी पक्ष्यांचे आवाज, भरपूर छान असे पक्ष्यांच्या आवाजानं जाग आली. आणि आता टेंट आवरायला लागलेत मॅडम. जमतंय काय? आता आम्ही डॉल्फिन सफारी करायला निघालोय. बीच वरून चालत चालत डॉल्फिन सफारीच्या बोटीच्या इकडे निघालेलो आहे.
पण बीच वरती तुम्ही बघितलं की खेकड्याने अशी सुंदर असं नक्षी काढलेली आहे. प्रत्येक खेकड्याच्या बिळाच्या इथं म्हणजे छोटे छोटेच खेकडे असतात, असे छोटे छोटे खेकड्यांच्या बिळाच्या साईडला असे छोटे छोटे मातीचे गोळे ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अशी नक्षी तयार झालेली आहे. काय होल छोटे आहेत, काय मोठे आहेत, असं सुंदर असं निसर्गाचं चमत्कार तुम्हाला इथं बीचवरती तुम्हाला बघायला मिळतो. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याच्यातून तुम्ही आनंद घेऊ शकता. जाणार आहे बोट? आम्ही सहा जण आहे. सात सात असे आहे. या बोटीमध्ये आम्ही बसलोय आणि बोटीतून निघालेलो आहे आम्ही आज डॉल्फिन बघण्यासाठी. जायचं का मग अमेरिकेला? बर्फ आहे. बर्फ आहे काय? अमेरिकेतनं माणूस आले तुझ्या शेजारी बसले त्यांना विचार तिथलं घर आहे आहे का? डॉल्फिन दिसलेले आहेत कधी आमच्या बोटीच्या जवळ, कधी आमच्या बोटीपासून लांब. नीरज तुला किती दिसली? चार. अशा प्रकारच्या सँड बाईक, परत उंट, घोडा गाडी पण आहे इथं. जेटस्की आहे, बनाना राईड आहे, बंपिंग राईड आहे आणि सोबतच तुम्हाला डॉल्फिन सफारी पण इथं करता येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट तुम्ही इथं अनुभवू शकता. साधारणतः ह्याचे दर 200 रुपये पर कॅन्डिडेट, 250 रुपये पर कॅन्डिडेट असे आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे वेगवेगळे दर आहेत. मस्तपैकी डॉल्फिन बघितल्यानंतर आम्ही आता होमस्टेकडे निघालोय. हा लाडघर बीचचा व्हिडिओ इथेच संपवतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आमच्या आरंभ प्रवासाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आमचा अजून उत्स्फूर्तपणे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्या या चॅनलवरती टाकणार आहोत. तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. काय रे काय खेकडा खेकडा, हे असे छोटे छोटे खेकडे तुम्हाला बीचवरती दिसतात बघा.